ते काकासाहेब पाटील यांची प्रचारात आघाडी काकासाहेब पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन काँग्रेस पक्षाने सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा निर्णय नेहमी घेतलेला असून गॅरंटी कार्डच्या माध्यमातून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे कार्य केलेले असून येणाऱ्या काळामध्ये कर्नाटक राज्यामध्ये काँग्रेस सरकार येणार असून दहा मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मला निवडून देऊन बेंगलोर विधानसभेत जाण्याची संधी निर्माण करून द्यावी असे प्रतिपादन माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी केले ते पडलेहाळी ते काँग्रेस प्रचार कार्यक्रमात बोलत होते प्रारंभी कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक श्रीनिवास संगपाळ यांनी केले पुढे बोलताना काकासाहेब पाटील म्हणाले निपाणी विधानसभा मतदारसंघामध्ये शाश्वत विकास कामे केलेली असून सर्वसामान्य कार्यकर्ते माझ्यासोबत असून येणाऱ्या काळामध्ये माझा विजय निश्चित होणार असल्याचे सांगितले काँग्रेस चिकोडी जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे म्हणाले काँग्रेस पक्षाने आजपर्यंत देशाच्या विकासाचे राजकारण केलेले असून सामान्य माणूस केंद्रबिंदू म्हणून अनेक योजना तळागाळापर्यंत पोहोचलेल्या आहेत निपाणी विधानसभा क्षेत्रात होणारी निवडणूक ही धनशक्ती विरोधात जनशक्ती होणार असून यामध्ये जनशक्तीचा विजय होणार असल्याचे सांगितले यावेळी शिवाजी जाधव रणजित जाधव संतोष पाटील अरविंद पाटील विनोद भोसले आनंदा मोरे योगेश जाधव तुकाराम जाधव रोहित जाधव यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते